functions आहेत किंवा त्यांची डिस्कवरी कशी आहे, ते कुठून रिकवर केले, कुठून आयसोलेट केले, कुणी आयसोलेट केली, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅटर्न ऑफ अ ग्रोथ इज अ रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ अँड दॅट रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ इज रिलेटेड टू द ग्रोथ ऑफ अ फ्लावर. रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ इज रिलेटेड टू द ग्रोथ ऑफ अ फ्लावर बिकॉज प्लांट हॅज अ टू डिफरंट एंड्स ऑफ द ग्रोथ पॅटर्न्स. वन इज अ वेजिटेटिव्ह ग्रोथ अँड अनदर इज द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. वेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ द फ्लावर, डेव्हलपमेंट ऑफ द लीव्स, डेव्हलपमेंट ऑफ द शूट्स, ब्रांचेस, रूट्स and many other different structures. But when we talk about the reproductive growth, at that time there is a development of the flower and these flowers may be converted into the another kind of a form of a reproductive structure, that it may definitely be the seeds and the fruit. Therefore this growth is very important. The primary growth, that is of the flowers, or a reproductive growth of the flowers we can say, that is dependent on the some kind of a factors. And therefore we can have a look into the one of those factors that is can be recognized as the photoperiodism. When you look at the vegetative growth has an effect of many different kinds of factors. Baka vegetative growth sathi आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टरचा इफेक्ट झालेला बघा. व्हॉट आर दोज फॅक्टर्स? बघा वेजिटेटिव्ह ग्रोथ वरती कुठल्या कुठल्या फॅक्टरचा इफेक्ट होतो. साधारणतः आपण सांगू शकतो काय, वॉटर असेल, बरोबर, वॉटर असेल, मिनरल्स असतील, आपल्याला बघायचं मिनरल्स, बरोबर, मिनरल्स असतील, देन सॉइल क्वालिटी असेल, म्हणजे खडकाळ असून उरणार नाही, ते एक त्या सॉइलचं एक विशिष्ट अशा प्रकारचं टेक्स्चर असलं पाहिजे. मिनरल तर असणारच असला, पण त्याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट अशा प्रकारची क्वालिटी असणं आवश्यक असलेलं बघायचं. देन व्हॉट इज द टेम्परेचर, बरोबर, टेम्परेचर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. व्हॉट इज अनादर, आपण बघितलंय हे सगळे फॅक्टर्स बघितलेले आहेत आपण सुरुवातीला ग्रोथ मध्ये, सुरुवातीच्या पार्ट मध्ये आपण हे फॅक्टर्स बघितले, ठीक आहे. देन व्हॉट कॅन बी देअर टेम्परेचर, नंतर देअर कॅन बी द लाईट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. लाईट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर इन द वेजिटेटिव्ह ग्रोथ हॅज बीन बिकॉज लाईट इज व्हेरी इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट, ग्रीन पार्ट, बरोबर. वेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे, फास्ट ग्रोथ व्हायची असेल तर वॉटर भरपूर लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स तयार करायचे असतील तर मिनरल्स आपल्याला जास्त लागतील, सॉइल लागेल प्लांटला होल्ड करण्यासाठी. Plant, if it is not folded within the soil, it will not grow like this. Temperature is important to maintain the turgidity in the plant, and light is important in firstly for development of the chlorophyll, green plant, green structures, as well as it is responsible for the photosynthesis in the vegetative parts. When we look at the other kind of growth, that is a reproductive growth. Reproductive growth. In the reproductive growth, that is no many more factors are needed. Or in addition to this, all these factors are key factors. But reproductive growth is not only dependent on these different factors. The reproductive growth, याच्यावरती dependent आहे का? बघा water वरती आहे का? लागेल. पण water चा एवढा effect होतो, म्हणजे कमी किंवा जास्त, it will not change the reproductive pattern or reproductive growth pattern based on this different kinds of the factors. But two different kinds of the factors are responsible for changing the growth, reproductive growth patterns. दोन वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स जे आहेत ते मात्र काय चेंज करतात, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ पॅटर्न वरती आपल्याला इफेक्ट केलेले बघायला मिळतात. ते दोन फॅक्टर्स कुठले आहेत? दीज टू फॅक्टर्स इन्फ्ल्युएन्स लाईट and the temperature. These are the two factors which, what we can say, have effects this growth factor. Or what we can say, reproductive development. Vegetative development were the same factor.
बरोबर, त्यांचा एक पॅटर्न असतो, कमी झाले काहीतरी होणार, जास्त झाले काहीतरी होणार, पण दे डू नॉट हॅव ऑलवेज हॅपनिंग ऑर नॉट हॅपनिंग लाईक दॅट काही लोक फेनॉमिनल. बट वेन वी लुक ॲट द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, इट इज ऑलवेज अफेक्टेड बाय द लाईट अँड द टेम्परेचर. दीज आर द की फॅक्टर्स विच रेग्युलेट्स द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. हे दोन फॅक्टर्स असतात की आहे की जे काही करतात रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ रेग्युलेट्स. म्हणून आपल्याला ह्या दोन्ही फॅक्टरचा जरा जास्त विचार करायचा आहे. बघूया त्या दोन फॅक्टर मध्ये काय इम्पॅक्ट असं झालेला बघायला मिळतो. हाऊ दीज टू डिफरंट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, दॅट इज अ फ्लॉवर डेव्हलपमेंट. लक्षात ठेवा, व्हॉट इज दिस रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ? फ्लॉवर डेव्हलपमेंट, फ्लोरल डेव्हलपमेंट, व्हॉट वी से इन द फ्लोरल ग्रोथ, दॅट इज अ फ्लोरल डेव्हलपमेंट. फ्लोरल डेव्हलपमेंट म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. म्हणजे तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन व्हायची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे नेमकं काय, तर इट इज जस्ट अ फॉर्मेशन ऑफ अ फ्लॉवर, यू कॅन बी द ऑर यू कॅन से फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग इज द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. फ्लॉवरिंग म्हणजेच काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असलेली बघा ना. सो सम ऑफ द सायंटिस्ट हॅज वर्क फॉर डिफरंट टाइप्स ऑफ द प्लांट्स टू अंडरस्टँड द फ्लॉवरिंग पॅटर्न. बिकॉज यू ऑल नो सम ऑफ द क्रॉप प्लांट्स आर टेकन इन टू द सम ऑफ द स्पेसिफिक रिजन. काही आपल्याला शेतीविषयक काही पिकं असतात बघा, शेतीच्या संबंधित काही पिकं असतात, ते ठराविक अशा सीझनमध्येच घेतो. हे आपल्याला लक्षात आलं असेल, कधी कधी लक्षात आलं असेल की हे पीक फक्त हिवाळ्यातच असतं, हे पीक फक्त उन्हाळ्यातच असतं, हे पीक पावसाळ्यातच असतं, असं तुम्हाला लक्षात आलं असेल. ऊसासारखं पीक काही पीक नाही, त्याला पीक वाढत नाही, कारण ते कधीही येतं, त्याचा काही संबंध नाही, कारण त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ महत्वाची असते, फ्लोरल किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ महत्वाची. उदाहरण गहू बघितला तर विंटर सीझन मध्ये आपल्याला चांगला आलेला बघायला मिळतो. राईस बघितला तर ते काय आलेलं बघायला मिळेल तुम्हाला? रेनी सीझन मध्ये असलेला बघायला मिळतो. बरोबर, सो सीझन्स आर प्रिस्क्राइब्ड फॉर दॅट पर्टिक्युलर केला फॉर प्लांट. काही प्लांट साठी त्यांचे सीझन काय केले जातं? प्रिस्क्राइब केले जातं. म्हणून त्या त्या सीझन मध्येच ती प्लांट्स चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली बघायला मिळतात आणि फ्लॉवरिंग सुद्धा आलेलं बघायला मिळतं आणि देअरफोर देर इज अ गुड यील्ड इन द क्रॉप प्लांट्स. क्रॉप प्लांट मध्ये चांगलं उत्पन्न आपल्याला मिळालेलं बघायला मिळतं. तर हे जे आपल्याला इफेक्ट असलेला बघायला मिळतो, वेन वी लुक ॲट दिस टू की फॅक्टर्स, दोन की फॅक्टर्स जर बघितले, वेन देर इज अ लाईट वी कन्सिडर, वेन वी हॅव अ इफेक्ट ऑफ अ लाईट ऑफ द फ्लॉवरिंग. बघा, इफेक्ट ऑफ लाईट ऑन फ्लॉवरिंग, इट कॅन हॅपन विथ अ डिफरंट टाइप्स ऑफ द मॅनर. सो हाऊ लाईट हॅव अ इफेक्ट ऑन द फ्लॉवर, इट मे हॅव इन अ थ्री डिफरंट वे, तीन वेगळ्या पद्धतीने आपल्याला असू शकतं. व्हॉट इज दॅट? इट मे बी द क्वालिटी ऑफ लाईट, quality of light, it may be the intensity of light and it may be the duration of light. How much time light is incident, quality, what is the wavelength of that light, wavelength of that light, that is the point. kutle wavelength chi light ahe, he kay ahe? Quality. बरोबर, नॉट ऑलवेज ऑल डिफरंट टाइप्स ऑफ द स्पेक्ट्रम ऑफ अ लाईट डू हॅव इफेक्ट ऑन द फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला सगळ्याच लाईटचा इफेक्ट होतो का? नाही. देर इज अ स्पेसिफिक लाईट विच हॅव इफेक्ट ऑन द फ्लॉवर. देन इंटेन्सिटी, हाऊ मच क्वांटिटी इज देअर ऑफ द लाईट, लाईटची क्वांटिटी किती आहे? बघा, साधारणतः इंटेन्सिटी सकाळी म्हणजेच काय होईल, जी लाईट आहे ती लाईट स्ट्रेट रेज इन्सिडेंट होतात की इन अँग्युलर वे दे आर इन्सिडेंट ऑन द सर्फेस ऑफ द प्लांट. ओके, सो दॅट ऑल्सो डिटरमाइन्स द फ्लॉवरिंग ॲबिलिटी. ओके, बट इम्पॉर्टंट थिंग, दिस मेनी डिफरंट टाइप्स ऑफ साइंटिस्ट रेकॉर्डेड देर इज अ स्पेसिफिक पॅटर्न इन द ऑर स्पेसिफिक लाईट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इंड्युसिंग द फ्लॉवरिंग. देर इज अ नो such intensity required for the flower, but duration of light incidence is required for the flower. Duration is very important.
And so when we are talking about the duration, then we can have a photoperiodism. Amount of light or duration of light, it is not the amount of light. Okay, it is the quality of light, but it is not the amount of light, okay, which have a great effect on the flowering, but it is the duration of light, how long light has incidentally on the plant or it is provided to the plant, that affects the flowering. Okay, so this effect of a duration of a light on the flowering, that is nothing but the photoperiodism. Okay, kaimana astha sada simple, the effect of the duration of a light on the flowering, that is the photoperiodism. Yes, when we talk about the other temperature is also playing a role in the flowering mane temperature sudha role play kelela bagala. Effect of cooling on flower. Flowering varti cooling cha effect hona he sudha kay ahe ek prakar cha aplyala वेगळ्या प्रकारचं फोटोपिरियडिझम असलेला बघा. मी तो पण त्या फोटोपिरियडिझमला आपण फोटोपिरियडिझम न म्हणता, इट इज इफेक्ट ऑफ अ टेम्परेचर अँड सो इट कॅन बी कॉल्ड एज अ वर्नालायझेशन. ओके, इफेक्ट ऑफ अ टेम्परेचर और कूलिंग. टेम्परेचर, व्हाट इज टेम्परेचर? कूलिंग और हीटिंग, बरोबर. हॉट अँड कूल कंडिशन इज नथिंग बट द टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? हॉट अँड कूल कंडिशन. टेम्परेचर म्हणजे काय? हॉट अँड कूल कंडिशन म्हणजे काय? टेम्परेचर. सो इफेक्ट ऑफ द कूलिंग ऑन द फ्लॉवरिंग, दॅट इज अ वर्नालायझेशन. दॅट ऑल्सो वी हॅव टू डिस्कस अबाउट द फ्लॉवरिंग, बट फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द फोटोपिरियडिझम. पहिल्यांदा आपण बघूया की फोटोपिरियडिझम काय असेल बघा ना. सो फोटोपिरियडिझम आपल्याला वेगळ्या प्रकारे अंडरस्टँड करता येईल. सो फोटोपिरियडिझम कॅन बी डिफाइंड ऍज influence of light and its duration on flowering. Flowering is a photoperiodism. Okay, so the simple definition: influence of light and its duration on flowering is nothing but the photoperiodism. That is a photoperiodism. Okay, then we have some experiments. Some of the scientists, especially Gardner and Allard. आपला आहे दोन सायंटिस्ट आहेत, गार्नर अँड अलार्ड. या दोघांनी दोन वेगळ्या प्रकारचे प्लांट स्टडी केले. एक प्लांट आहे दॅट इज अ सोयाबीन प्लांट अँड अनदर इज द टोबॅको प्लांट. ठीक आहे, ह्या दोन प्लांटचा त्यांनी स्टडी केलेला होता. आणि ते न्यू दॅट these two different types of the plants, especially when we call it as a different types of the plants, especially soyabean flowers in summer. Baka flowers kadhi flowering hoto soyabean la? Summer madhe jhalela bagala mil. And tobacco variety, they used flowers in winter. ओके, दोन कंडिशन आपल्याला लक्षात आल्या. सोयाबीन फ्लावर्स इन द समर अँड टोबॅको फ्लावर्स इन द विंटर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर जर्मिनेशन, त्यांनी काय स्टडी केलं? इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस हॅपन्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ जर्मिनेशन सोडून आपल्याला काय असलेलं बघायला मिळतं? त्यांचं फ्लॉवरिंग कधी झालेलं बघायला मिळतं? एकाचं समर मध्ये झालेलं बघायला मिळतं, एकाचं विंटर मध्ये झालेलं बघायला मिळतं.
फॉर एक्साम्पल इफ वी प्लांट अ टोबैको प्लांट बघा जर्मिनेशन कधी आपण कल्टिवेशन करू शकतो बरोबर कल्टिवेशन कधी करू शकतो तर यांनी जरा थोडासा एक्सपेरिमेंट वेगळ्या पद्धतीने केला बरोबर नॉर्मली इट इज द कंडिशन सोयाबीन फ्लावर्स इन द समर अँड टोबॅको फ्लावर्स इन द विंटर बरोबर त्यांनी काय केलं सोयाबीन इज प्लांटेड इन द विंटर सोयाबीनला काय केलं विंटर मध्ये प्लांट केलं बरोबर आणि त्याच्यानंतर दे डिड एक्सपेरिमेंट सोयाबीन बघा सोयाबीन प्लांटेड प्लांटेड और कल्टिवेट सोयाबीनचं काय केलं बघा त्यांनी दोन वेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स त्यांनी आपल्याला अप्लाय केलेल्या बघा ना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल सोयाबीनला काय केलं त्यांनी विंटर मध्ये आपल्याला काय झालेलं बघा नंतर त्याच स्पेशली कल्टिवेशन केलेलं बघा बरोबर विंटर मध्ये आता विंटर मध्ये जर कल्टिवेशन केलं तर काय होईल समर मध्ये फ्लावरिंग येईल बरोबर ना विंटर झालं की समर आहे बरोबर ना विंटर झालं काय येणार समर येणार पण जर समर मध्ये कल्टिवेशन केलं तर काय होणार इट विल दिस विंटर व्हरायटी वेन वी प्लांट इट इन टू द विंटर इट विल फ्लावर इन द समर समर बट वेन वी प्लांट इट इन टू द समर समर मध्ये प्लांट केलं तर फ्लावरिंग कधी होईल समर मध्येच व्हायला पाहिजे ना इमिडिएटली सो इट हॅज नॉट हॅपन्ड इन टू द समर इनस्टीड इट इज हॅपन्ड इन टू द नेक्स्ट समर नेक्स्ट समर फ्लॉवरिंग किती झालं त्याचं नेक्स्ट समर मध्ये फ्लॉवरिंग झालेलं बघा म्हणजे विंटरला जर व्हरायटी लावली तर त्याचं फ्लॉवरिंग किती होतं समर मध्ये होत पण जर समर मध्ये जर व्हरायटी लावली तर त्या समर मध्ये त्याचं फ्लॉवरिंग होत नाही तर फ्लॉवरिंग कधी होतं नेक्स्ट समर मध्ये झालेलं बघा ना अँड देन ही कन्क्लुडेड दे कन्क्लुडेड दॅट दिस फ्लॉवरिंग इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जर्मिनेशन जर्मिनेशन कधी झालं विंटर मध्ये झालं जर्मिनेशन कधी झालं समर मध्ये झालं सो वेअर वेन दिस जर्मिनेशन इज दॅट इट डझंट मॅटर बट इट ऑलवेज फ्लॉवर्स इन टू द नेक्स्ट समर दुसऱ्या समर मध्ये आपल्याला त्यांचं फ्लॉवरिंग झालेलं बघा ना ठीक आहे म्हणजे समर मध्ये फ्लॉवरिंग असलं पाहिजे त्याला स्पेसिफिक ड्युरेशन इट हॅज टू गेट फॉर द फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग साठी लाईफ ड्युरेशन आपल्याला मिळणं त्याला गरजेचं असतं सेम थिंग हॅपन्ड अबाउट द टोबॅको ऍज वेल टोबॅकोच्या बाबतीत पण त्यांना हेच रिझल्ट मिळाले दे ऑल्सो चेंज द मेनी डिफरंट अदर फॅक्टर्स त्यांनी काय केलं वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स सुद्धा चेंज केले हे बघायला मिळतात दे ऑल्सो चेंज द वॉटर आता आपण जे फॅक्टर्स अगोदरच्या पॉइंट मध्ये बघितले तेच फॅक्टर्स आपण बघितले न्यूट्रियंट्स त्यांनी चेंज केले न्यूट्रियंट चेंज केले सॉइल चेंज केली टेम्परेचर चेंज केलं ठीक आहे टेम्परेचर चेंज केलं तर आपल्या लक्षात येतं की दीज फोर डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर डू नॉट हॅव अ मच इफेक्ट ऑन दिस प्लांट त्या प्लांटच्या फ्लॉवरिंग वरती ह्या फॅक्टरचा काही परिणाम झालेला नाही इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस ऑल फॅक्टर्स दे हॅव ओनली इफेक्ट ऑफ द ड्युरेशन ऑफ द लाईफ देन दे कन्क्लूड दॅट देर इज अ नीड ऑफ अ स्पेसिफिक ड्युरेशन ऑफ अ लाईफ फॉर द फ्लॉवरिंग and then there is a arise of this term that is a photoperiodism photoperiodism aplyala nantar alela baka pet bagela so what kind of the development occurs in the flower so based on the amount or duration required for their flowering of the light or amount of the light duration required for the flowering is the photoperiodism and that photoperiodism can be applied into the different plants in the different way and those plants can be divided into the three different categories before going to the category so what are the key factors in the photoperiodism photoperiodism mode key factors of the facts in the bagana with the tip by the which light quality of light what was quality quality mode kya hai flowering is influenced only by a specific spectrum of light and that is a blue light blue light is required for
रिक्वायर्ड फॉर फ्लावर. बघा फ्लावरिंग साठी कुठली लाईट लागते, ब्लू लाईट लागते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. नो रेड लाईट इज रिक्वायर्ड, नो ब्ल्यू, नो अदर लाईट्स आर रिक्वायर्ड, ओनली ब्ल्यू लाईट इज रिक्वायर्ड. ब्ल्यू लाईट इज रिस्पॉन्स, इट इज अ स्टिम्युलस फॉर द फ्लावर. फ्लावरिंग साठी हा स्टिम्युलस आहे. जर आपण बाकीच्या सगळ्या लाईट दिल्या बट अदर लाईट्स आर रेग्युलेटिंग द फ्लावर, फ्लावरिंग साठी कुठली लाईट महत्वाची असते, ब्ल्यू लाईट. पण फ्लावरिंग कधी यायचं, काय यायचं, फ्लावरिंग येण्यासाठी कोण लागतं, ब्ल्यू लाईट, हे काय लक्षात ठेवायचं. पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, कमी जास्त किंवा कधी येणार फ्लावर, फ्लावरिंग कसं होणार, याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या वेगळ्या लाईटचा इफेक्ट झालेला आपल्याला बघूया. देन दिस ब्ल्यू लाईट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ सम काइंड ऑफ अ फॅक्टर. बघा स्पेसिफिक टाईपचा फॅक्टर आपल्याला इथं आपल्याला तयार करण्यासाठी ही ब्ल्यू लाईट महत्वाची असते. ब्ल्यू लाईट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ अ स्पेसिफिक मॉलिक्यूल, दोज आर कॉल्ड एज अ फायटोक्रोम्स. त्यांना काय म्हणायचं, फायटोक्रोम्स, लक्षात ठेवा. दीज आर द फायटोक्रोम्स अँड दीज फायटोक्रोम्स आर नथिंग बट द फ्लावरिंग हॉर्मोन्स. स्पेसिफिक टाइप ऑफ अ लाईट. बघा वेगवेगळ्या प्रकारची लाईट रिसीव्ह करण्यासाठी हे महत्वाचे असते. अनादर इम्पॉर्टंट हॉर्मोन दॅट इज कॉल्ड एज अ फ्लोरिजन. बघा त्याला काय म्हणायचं, फ्लोरिजन इज अ, यालाच आपण फ्लॉरिंग हॉर्मोन म्हणूया, त्याला फ्लॉरिंग मॉलिक्युल्स असं म्हणा. फ्लोरिजन, त्यालाच आपण फ्लोरिजन असंही म्हणतो. काय असतं, फ्लावरिंग हॉर्मोन. दिस फ्लावरिंग हॉर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लावरिंग ऑकरन्स ऑफ द फ्लावर. अँड दिस फ्लोरिजन इज सिंथेसाइज्ड इन व्हॉट पार्ट, इट इज सिंथेसाइज्ड इन स्पेशल ऑर्गन दॅट इज अ लीव्स. कुठं तयार केलं जातं हे फ्लोरिजन किंवा फायटोक्रोम्स कुठं तयार केले जातात, लीव्स मध्ये तयार केले जातात, ही एक गोष्ट आपल्याला ठेवायची. अँड देन दे ट्रॅव्हल्स टू द, ऑर ते डिफ्यूज, ते काय होतात, डिफ्यूज होतात. कुठं डिफ्यूज होतात, दे डिफ्यूज टू द बड बड रिजन अँड देन दे डेव्हलप इन टू द फ्लावर्स. ओके, सो दिस एक्सपेरिमेंट वॉज डन बाय द स्पेसिफिक सायंटिस्ट दॅट इज अ नॉफ नावाचे शास्त्रज्ञानं हा एक्सपेरिमेंट केला. लीव्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लॉवरिंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लाईट. लाईटचा काही इफेक्ट होत नाही कधी, इफ देर इज अ नो लीव्स. मग त्याने काय केलं पाहिजे, ह्या शास्त्रज्ञानं काय केलं, प्लांट घेतलं, त्याला त्या लागणारी जेवढी लाईट दिली, पण काय केलं, डिफॉलिएट केली, त्याची पानं सगळी काढून टाकली, त्या झाडाची काय केली, पानं सगळी काढून टाकली आणि त्याच्यावरती लाईट, म्हणजेच अगोदरचा जो गार्नर आणि अलार्डनं जे सांगितलं की लाईट महत्वाची आहे, त्या लाईटचा इफेक्ट होतो की नाही हे बघण्यासाठी त्यांनी काय केलं, लीव्स काढून टाकले. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की लीव्स आर इसेन्शियल पार्ट फॉर द फ्लॉवर. लीव्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला फ्लॉवरिंगसाठी असलेला बघायला मिळतो. लीव्स आर इसेन्शियल पार्ट ऑफ द पार्ट फॉर द फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंगसाठी लीव्स, लीफ हे महत्वाचे पार्ट असलेले बघायला मिळतो. ठीक आहे, आणि मग आपल्याला लक्षात आलं की फ्लावर्स दिस लीव्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द मॉलिक्युल्स, स्पेशली दिस व्हॉट वी कॅन से फायटोक्रोम्स अँड द फ्लोरिजन्स अँड देन देअर इज अ फ्लावर. क्लियर, सो दीज थ्री फॅक्टर्स, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ब्ल्यू लाईट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द फायटोक्रोम्स अँड द फ्लोरिजन्स अँड दीज टू फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ फ्लावर्स. Or they stimulate the formation of a flowers. Clear? And these are synthesized in the leaves. हे सगळे जे आहे फायटोक्रोम्स आणि फ्लोरिजन कुठे तयार होतात, तर आपल्याला लीव्स मध्ये तयार झालेले बघायला मिळत. ठीक आहे, सो दीज आर द सम ऑफ द एस्पेक्ट. सो दीज बेस्ड ऑन दिस अमाउंट ऑफ लाईट रिक्वायर्ड फॉर द फ्लॉवरिंग, दीज प्लांट्स, डिफरंट प्लांट्स आर डिवाइडेड इन टू द थ्री कॅटेगरीज. तीन कॅटेगरी मध्ये आपल्याला हे डिवाइड करता येतं. एक
short day plant. Short day plants. তাহলে তখন কেমন করব? SDP. Short day plant লাগাই মানে হচ্ছে SDPs. দুসরে আসবা long day plants. তাহলে মানে হচ্ছে LDPs. आणि तिसरा प्रकार आपल्याला असलेला बघायला मिळतो डे न्यूट्रल प्लांट्स. डे न्यूट्रल प्लांट्स ठीक आहे. डे न्यूट्रल प्लांट्स डी एन पीज असं म्हटलं तर चालेल. आता इथं काय लक्षात ठेवा, शॉर्ट डे प्लांट्स आर द प्लांट्स विच फ्लावर्स when they are provided amount or duration of a light less than the critical period for the flowering. Flowering साठी जो critical period लागतो त्याच्यापेक्षा कमी light त्यांच्याकडे जर मिळाली तर त्यांच्यामध्ये flowering होतो. बरोबर, इकडे लक्ष द्या, हा concept फार महत्त्वाचा. Short day मध्ये काय होतो, light किती लागते, critical period जो आहे लाईटचा त्याच्यापेक्षा कमी लागते. बरोबर, त्याच्यापेक्षा कमी लागते. बरोबर, आणि लॉंग डे मध्ये काय लागते, क्रिटिकल पीरियड जो आहे त्याच्यापेक्षा जास्त काळ लाईट इन्सिडेंट झाली पाहिजे. बरोबर काय बघ, हा कॉन्सेप्ट जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण अंडरस्टँड करूया. व्हॉट इज क्रिटिकल पीरियड? इट इज अ व्हॉट वी कॅन से, इट इज अ पीरियड of a light required for the flower. आपण काय म्हणूया, क्रिटिकल पीरियड. क्रिटिकल पीरियड, क्रिटिकल पीरियड इट इज द मिनिमल पीरियड, मिनिमल और मैक्सिमम पीरियड maximum period of a light which induces flowering. या तर दोन वेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट समजून सांगा. काय म्हटलं मी, इट इज द मिनिमल और मॅक्सिमल पीरियड ऑफ लाइट. काय हा मिनिमम पीरियड असेल किंवा मॅक्झिमम पीरियड असेल, कशाचा, लाईटचा, विच इंड्यूसेस फ्लावर. फ्लावरिंग इंड्यूस करण्यासाठी असणारा मिनिमम किंवा मॅक्झिमम पीरियड आहे. हे दोन शब्द मुद्दा म्हणून वापरले. बघा, सपोज अ प्लांट ए, काय प्लांट ए, प्लांट ए फ्लावर्स ऍट 1 आवर्स. एक आवरची लाईट त्याला प्रोव्हाइड केली तरी सुद्धा फ्लावरिंग करतो, 2 आवर्सची सुद्धा लाईट प्रोव्हाइड केली तरी सुद्धा फ्लावरिंग करतो, 3 आवर लाईक दिस, 10 आवर्स लाईट सप्लाय केली तरी सुद्धा फ्लावरिंग करतो. पण 11th आवरला फ्लावरिंग करतो का? इफ वी प्रोव्हाइड लाईट फॉर द 11th आवर 11 आवर्स इट विल नॉट फ्लावर. बरोबर, बघा काय म्हटलंय मी, एक तास लाईट प्रोव्हाइड केली तर फ्लावरिंग करतो, 2 तास लाईट प्रोव्हाइड केली फ्लावरिंग होत आहे, 3 तास फ्लावरिंग होत आहे, 10 तास फ्लावरिंग होत आहे. बरोबर, पण 11 तास जर लाईट केली, 10 तासापेक्षा 1 मिनिट जरी जास्त लाईट जर झाली तरी ते फ्लावरिंग करत का? नाही करत. बरोबर, सो व्हॉट इज द क्रिटिकल पीरियड? 10 आवर इज द क्रिटिकल पीरियड. लक्षात ठेवायचं. आता बघ, मी आता इथं लिहितो, इथून इथपर्यंत काय होणार आहे, फ्लावरिंग. काय होणार आहे? फ्लावरिंग. बरोबर, फ्लावरिंग. अँड हिअर नो फ्लावरिंग. 11 तासानंतर पुढे काय होणार आहे? नो फ्लावरिंग. बरोबर, इन आवर्स, आवर्स. बरोबर, म्हणजे 0 ते 10
तासामध्ये कितीही लाईट त्यांच्यावरती पडू, त्याच्यामध्ये फ्लॉरिंग होणार. इफ सिंगल बीम ऑफ लाईट वी ब्लिंक ऑन द लीव्स देन अँड देन ऑल्सो देअर कॅन बी द फ्लॉरिंग. अशी सुद्धा कंडिशन असते. ठीक आहे, फक्त लाईटची झलक असली तरी चालते. कशासाठी? फ्लॉरिंग साठी. पण किती पर्यंत लागते? 10 पर्यंत लागते. 10 तासापर्यंतच फक्त चालते. 10 तासानंतर लाईट जास्त जर मिळाली, 10 तासापेक्षा जर जास्त मिळाली तर फ्लॉरिंग होतं का त्याच्यामध्ये? नाही होत. होत नाही फ्लॉरिंग. इफ दॅट प्लांट गेट्स अ लाईट मोर दॅन द क्रिटिकल पिरियड देन देर विल बी नो लाईट, नो फ्लॉवरिंग. क्लिअर? एक कंडिशन असते. आता दुसरी कंडिशन काय? आता हे काय झाली? बघा डेफिनेशन बघा. इट इज अ मॅक्झिमल, काय म्हटलं मी? इट इज अ मॅक्झिमल पिरियड ऑफ अ लाईट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इंड्युसिंग द फ्लॉवरिंग. इट इज अ क्रिटिकल पिरियड. बरोबर. आता दुसऱ्या केस मध्ये काय होणार आहे बघा. देर इज अनदर केस. बरोबर. अनदर केस. इट इज अ क्रिटिकल पिरियड. बरोबर. इट इज अ क्रिटिकल पिरियड. आता दुसरा क्रिटिकल पिरियड काय बघा. एक तास दिली चालतो, फ्लॉवरिंग होत नाही. काय म्हणतो बघा. 1 आवर नो फ्लॉवरिंग, 2 आवर नो फ्लॉवरिंग, 3 आवर नो फ्लॉवरिंग, 10 आवर नो फ्लॉवरिंग, 11 आवर नो फ्लॉवरिंग, 12 आवर नो फ्लॉवरिंग, 13 आवर येस फ्लॉवरिंग. मोर दॅन 13 आवर्स इफ देर इज अ लाईट इन अ डे देन देर इज अ फ्लॉवरिंग. म्हणजे आता काय झालं बघा. 12 आवर्सला फ्लॉवरिंग होतं का? नाही होत. आपण काय सांगितलं आता? फ्लॉवरिंग होत नाही. म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला नो फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग, बट अबोव द 12 आवर्स देर कॅन बी द फ्लॉवरिंग. अँड दिस रिक्वायर्ड पिरियड विच इज मिनिमम पिरियड फॉर द फ्लॉवरिंग, हा काय झाला? मिनिमम पिरियड झाला. अँड दिस इज द क्रिटिकल पिरियड फॉर दिस प्लांट. बघा आता मी दोन गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या? ए प्लांट साठी क्रिटिकल पिरियड कुठला आहे? ए प्लांट साठी क्रिटिकल पिरियड कुठला आहे? 3 आवर्स. बरोबर. दुसऱ्या याच्यासाठी काय असेल? 12 आवर्स. आता मी म्हणतो की ह्या याच्यामध्ये काय असेल? इथं सुद्धा असेल आपल्याला 10 आवर्स, मिनिमम 10 आवर्स असेल. इथं मिनिमम 2 आवर्स सुद्धा असू शकतो. 2 आवर्स पेक्षा कमी जर लाईट त्यांच्यामध्ये असली तर फ्लॉवरिंग होत नाही. पण 2 पेक्षा जर जास्त असेल तर फ्लॉवरिंग होईल. बरोबर. आलं विचार. म्हणजे क्रिटिकल पिरियड, इट इज अ पिरियड. बघा क्रिटिकल पिरियडचे डेफिनेशन कशी करायचे. इट इज अ पिरियड, इट मे बी अ मॅक्झिमम पिरियड ऑर मिनिमम पिरियड. इन केस ऑफ ए इट इज अ मॅक्झिमम पिरियड ऑफ अ लाईट, इन केस ऑफ अ बी इट इज अ मिनिमम पिरियड ऑफ अ लाईट which is required for or which induces the flowering, which is required for induction of a flowering. Clear? Critical period lakshat ala. Ata ya b chi condition apan jara thodi shi vegla padhatine karuya. Baka b cha critical period kay asel? Apan ata 12 sangitla hai. Barobar. B cha 12 asel. 3 sudha asu shakto. For example 3 hours. 3 hours can be a critical period. What will happen? It will not flower up to the 3 hours of a light incidence. Light incidence 3 hours jari asla tari te flower nahi. Pan chautya tasala flowering hoy. Kay mhanta ni baka. Chautya tasala flowering hoy. Mhanje kamit kami light incidence tyala milali tari suddha to flower hoto ka? Nahiye. Pan tyala ti tharavi kashi light tyala lagte mhanje lagte flower hoyasathi. Barobar. Baka. Samajla? इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे इथं तुम्ही म्हणाल की 10 तास आहे म्हणून वेगळा आहे का? नाही. म्हणजे ठराविक लाईट मिळाल्याशिवाय तो फ्लॉवर होत नाही हा असा एक असतो. तो जो पिरियड आहे तो क्रिटिकल पिरियड कमी किंवा जास्त, हाऊ मच आवर्स इट इज डझंट मॅटर, बट दे विल नॉट फ्लॉवर अप टू द सर्टेन आवर्स. बरोबर. त्याला काय म्हणायचं? मिनिमम मॅक्झिमम पिरियड असं मिनिमम पिरियड. And some of the plants, in case of A, they are flowering up to certain hours of light. ते काय करतात? फ्लॉवरिंग करतात. कधीपर्यंत? ठराविक काळात. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग करत नाही. त्याच्यानंतर जर लाईट मिळाली तर फ्लॉवरिंग होते का? त्यांची नाही. म्हणून काय म्हणायचं? आप
आपल्याला त्या वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करायचं आहे. म्हणून हे जे दोन प्लांट्स ऑक्सिजन बघायला मिळतात ते वेगळ्या पद्धतीने आपण बघा. तर आपल्याला ह्या क्रिटिकल पिरियड जर पहिल्यांदा लक्षात आला तर आपल्याला पुढचा अंडरस्टँड करता येईल. सो इट इज अ क्रिटिकल पिरियड. आय थिंक इट इज अ क्रिटिकल पिरियड इज क्लिअर ना. क्रिटिकल पिरियड क्लिअर झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो व्हॉट इज दिस शॉर्ट डे प्लांट? शॉर्ट डे प्लांट रिक्वायर्स द लाइट लेस दॅन द क्रिटिकल पिरियड. बघा, दे रिक्वायर लाइट फॉर फ्लॉवरिंग लेस दॅन द क्रिटिकल पिरियड. क्रिटिकल पिरियड पेक्षा जर कमी लाईट त्यांना लागत असेल फ्लॉवरिंग साठी तर त्यांना काय म्हणायचं? शॉर्ट डे प्लांट असं म्हणायचं. क्रिटिकल पिरियड पेक्षा जर जास्त लाईट लागत असेल तर त्यांना काय म्हणायचं? लॉंग डे प्लांट असं म्हणायचं. आणि ज्यांना ह्याचा काही परिणाम होत नाही कुणाला, इकडे बघा, डे न्यूट्रल प्लांटला काय म्हणायचं? त्याला कुठलाही फरक पडत नाही. लाईट असू दे, कमी असू दे, जास्त असू दे, काही फरक पडत नाही. ऑलवेज फ्लॉवर्स. म्हणून तीन कॅटेगरी आपल्याला फ्लॉवरच्या, त्या फ्लॉवरिंगच्या असलेल्या किंवा फ्लॉवरिंग प्लांटच्या असलेल्या घटना. पहिला आपण बघूया शॉर्ट डे प्लांट्स. दीज आर द प्लांट्स फ्लॉवर्स. फ्लॉवर्स वेन वेन प्रोवाइडेड लाइट लाइट लेस दॅन less than critical period. Less than कधी फ्लॉवरिंग होतं त्यांचं? When provided with a light less than critical period. Critical period पेक्षा कमी light provide केल्यानंतर ज्यांचं फ्लॉवरिंग होतं त्यांना काय म्हणायचं? Short day plant असं म्हणायचं. बरोबर. याच्यामध्ये काय केलं? आपण एक एक्सपेरिमेंट, हा डे आहे बरोबर, डे आहे 0 hour 24 hours. याला आपण दोन भागामध्ये डिवाइड केलं बरोबर, डे नाईट बरोबर, डे नाईट असं आपण डिवाइड केलं. आता बघा ह्या प्लांटला काय लागते? लाईट कशी लागते? किती लागते? लेस दॅन द क्रिटिकल पिरियड. आता आपण समजा क्रिटिकल पिरियड इज 10 hours. क्रिटिकल पिरियड किती आहे? 10 hours. क्रिटिकल पिरियड किती आहे असा? 10 hours बरोबर. इफ वी प्रोव्हाइड अ लाईट थ्रू दिस क्रिटिकल पिरियड दे कॅन फ्लॉवर फ्लॉवर्स फ्लॉवर्स अँड इट इज अ डार्क पिरियड. इट इज अ नाईट पिरियड. It is a dark period. Okay? And then there is a flower. Flower. 10 hours is a critical period. Yeah. Critical period. म्हणजे बघा याच्यामध्ये किती लाईट मिळाली तरी फ्लॉवर होणार आहे. इकडे लक्ष द्या, एक तास लाईट प्रोव्हाइड केली फ्लॉवरिंग होईल होईल. दोन तास लाईट प्रोव्हाइड केली होईल. तीन तास होईल. आठ तास होईल. बघ लेस दॅन 10 hours किती लाईट प्रोव्हाइड बरोबर. म्हणजे 10 तासापर्यंत एकदा सुरू केलं की 10 तासापर्यंत थांबायचं नाही बरोबर. किंवा 10 तासापेक्षा पुढे जायचं नाही बरोबर. मग 1 तासामध्ये प्रॉब्लेम होईल, 2 तासामध्ये प्रॉब्लेम. म्हणजे प्रश्न कसा असेल? You have given a short day plan with a critical period of 2 hours. Then how much time you will provide a light to flower the plant? Plant la flowering karnyasathi tumhi kiti tas light provide kara. Light should be continuous. Right? Discontinuous light is not inducing the flowering. फ्लॉवरिंग इंड्यूस करतं का डिस्कंटिन्युअस लाईट? करत नाही. बरोबर. क्रिटिकल पिरियड किती दिला तुम्हाला? 2 तासाचा. तर 2 तासापेक्षा कमी लाईट तुम्हाला प्रोव्हाइड करायची. कशासाठी? कशामध्ये? शॉर्ट डे प्लान. वेन वी आर टॉकिंग अबाउट अ शॉर्ट डे प्लान लक्षात ठेवायचं बरोबर. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल 10 तासापेक्षा कमी बरोबर, 10 तासापेक्षा कमी सांगितलं
कारण क्रिटिकल पीरियड किती आहे 10 तासाचा सांगितलं मी 10 तासाचा 10 तासापेक्षा इथं 2 तास दिली इथं 2 तास दिली इथं 2 तास दिली इथं 2 तास दिली चालेल ओके काय होते तसं सुद्धा ठेवून बघितलं हा ए एक्सपेरिमेंट आहे आता बी एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं सेम एक्सपेरिमेंट केलं बरोबर तेच प्लांट आहे त्या प्लांट मध्ये काय केलं पहिल्यांदा 10 तासापर्यंत लाईट प्रोव्हाइड केली ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण जरा थोडंस कमी केलं 8 तासापर्यंत लाईट कमी केली आणि बाकीचा डार्क पीरियड ठेवला बरोबर डार्क पीरियड ठेवला आणि डार्क पीरियड मध्ये थोडासा असा गॅप काढला की ज्याच्यामध्ये लाईट प्रोव्हाइड केली लाईट प्रोव्हाइड ठीक आहे कमी लाईट प्रोव्हाइड केली पण टोटल ऍक्च्युअल लाईट आता बघा इथं टोटल ऍक्च्युअल लाईट आपण किती प्रोव्हाइड केली 10 आवर्स म्हणूया बरोबर इथं 8 आवर्स पहिल्यांदा केली आणि 2 आवर्स नंतर केली टोटल आवर्स किती झाले 10 आवर्स बरोबर 10 आवर्स बट दीज 10 आवर्स आर डिसकंटिन्युअस बरोबर क्रिटिकल पीरियड आपला जरी मेंटेन झालेला बघायला मिळत असला तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो का नाही सो व्हाट हॅपन्स हियर दीज प्लांट्स टेक्स अ कन्सिडरेशन दॅट फ्रॉम द 0 टू अप टू द नेक्स्ट लेवल म्हणजे काय आता इथं जर असेल 16 तास कन्सिडर मतलब डार्क पीरियड असला तरी तो कन्सिडर करणार दॅट इट कन्सिडर्स अ लाईट पीरियड ऑल्दो वी आर नॉट प्रोव्हाइडिंग द लाईट इट कन्सिडर्स द वन्स इट इज इंड्यूस्ड फॉर द फ्लॉवरिंग दिस इंडक्शन अकर्स फॉर द सर्टेन पीरियड ऑफ टाइम बरोबर अँड सो व्हाट हॅपन्स इट इफ इट इज अ डिसकंटिन्युअड और इफ द डार्क पीरियड इज डिसरप्टेड लक्षात ठेवायचं डार्क पीरियड जर डिसरप्ट केला तर आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवरिंग असलेलं बघायला मिळतं का नो फ्लॉवरिंग बघा म्हणून ह्या प्लांटला काय म्हटलं जातं लॉंग डार्क प्लांट्स त्यालाच काय म्हणायचं लॉंग डार्क प्लांट्स किंवा लॉंग नाईट प्लांट्स असंही म्हटलं लॉंग डे प्लांट्स म्हटले ना शॉर्ट डे प्लांट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ लॉंग नाईट प्लांट्स लॉंग नाईट प्लांट्स लक्षात याला काय म्हणायचं लॉंग नाईट येस वी नो दॅट लाईट इज रिक्वायर्ड लाईट इज ऑलवेज रिक्वायर्ड फॉर द फ्लॉवरिंग बट डार्क इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द लाईट कारण काय डार्क चा इफेक्ट होतो का तर होतो लॉंग डार्क इज ऑल्सो रिक्वायर्ड लॉंग नाईट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर द फ्लॉवरिंग ऑफ द शॉर्ट डे प्लांट्स बरोबर शॉर्ट डे प्लांट्स रिक्वायर्स अ लॉंग नाईट फॉर द फ्लॉवरिंग म्हणून असे जे आहेत ते आपल्याला ज्या काळामध्ये डे नाईट वेगळा पीरियड असलेला बघायला मिळतो त्यावेळेस हे फ्लॉवरिंग होत क्लिअर यांचं फ्लॉवरिंग कधी होईल डे नाईट वेगवेगळ्या पद्धतीनं असला की आपल्याला कमी जास्त होतात ना 12 तासाची लाईट पेक्षा वेगळ्या तासाची लाईट असलेली बघायला मिळते जास्त अंधार जास्त काळ असतो आणि लाईट कमी काळ असते असे डे लेंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट तर लक्षात ठेवायचं डिस्ट्रप्शन ऑफ द डार्क पीरियड डू नॉट लीड टू द फ्लॉवरिंग सो कंटिन्युअस लॉंग नाईट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर दिस प्लांट्स अँड देअरफॉर दिस आर ऑल्सो कॉल्ड एज अ लॉंग नाईट प्लांट्स लक्षात येईल म्हणून ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची डार्क पीरियड डिस्ट्रप्शन करून चालेल का तर अजिबात चालणार नाही तर म्हणून याला आपण काय म्हणतो लॉंग नाईट प्लांट असेही देर आर डिफरंट काइंड्स ऑफ द प्लांट्स फॉर एक्झाम्पल सोयाबीन एक्झाम्पल्स आपल्याला याची इथून घ्या मला लक्षात येईल याला काय म्हटलं जातं सोयाबीन आहे त्याच्यामध्ये शॉर्ट डे प्लांट मध्ये आपल्याला सोयाबीन सांगतो शॉर्ट डे प्लांट काय असेल एक्झाम्पल एक्झाम्पल लक्षात ठेवायची सोयाबीन बरोबर सोयाबीन टोबॅको एक्सेट्रा बाकीचे दिल लिहा जरा थोडीशी अजून काय डेही लिहा ऍस्टर लिहा ठीक आहे तर असे वेगळ्या प्रकारचे प्लांट्स तुम्ही लिहू शकता त्याच्यातली एक्झाम्पल्स फक्त मुताहून मेन्शन केली इथं कारण ज्यावेळेस तुम्ही नोट लिहिणार आहात शॉर्ट डे प्लांट वरती त्यावेळेस एक्झाम्पल तिथं लिहायला विसरायचं नाही कारण त्या एक्झाम्पलला फार महत्व असतं ठीक आहे दुसरा एक्झाम्पल दुसरा टाईप आपल्याला सांगता येईल
लॉन्ग डे प्लांट्स, लॉन्ग डे प्लांट्स बघा, लॉन्ग डे प्लांट्स एलडीपीस, एलडीपीस दे फ्लावर्स, फ्लावर्स व्हेन व्हेन प्रोवाइडेड विथ, प्रोवाइडेड विथ अ विथ light period greater than, greater than critical, critical period. बघा इथ हा महत्वाचा light period किती आहे, light period greater than critical. लॉन्ग डे प्लांट प्लांट मध्ये काय असतं, क्रिटिकल पीरियड पेक्षा जास्त काय असतो, लाईट पीरियड असतो बरोबर. आता काय होतं इथं, अगोदर जसं सांगितलं तसं आता आपण बघूया ए एक्सपेरिमेंट मध्ये. ए एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलं, 24 तासाची लाईट घेतली, 24 तासाचा डे जी वन बघूया त्याला झिरो झिरो टू 24 अवर्स बरोबर, इथं आपल्याला 12 अवर्स बरोबर. व्हाट हॅपन्स, दे रिक्वायर्स लाईट मोर दॅन क्रिटिकल पीरियड. बघा क्रिटिकल पीरियड पेक्षा जास्त लाईट लागेल, क्रिटिकल पीरियड कुठे येईल, इट विल बी द क्रिटिकल पीरियड. बरोबर, अँड इट विल बी द डार्क पीरियड. ठीक आहे, डार्क डार्क बरोबर, डार्क पीरियड आहे, डझंट मॅटर. डार्क पीरियड किती आहे पत्ता जाईल तिथं नाही, बट इट विल नॉट फ्लावर्स. ह्या रिजन मध्ये फ्लावर्स आहेत का, बघा क्रिटिकल पीरियड पेक्षा जर जास्त लाईट मिळाली, बघा क्रिटिकल पीरियड पेक्षा जर जास्त लाईट मिळाली तर काय होणार आहे, फ्लावरिंग होणार, फ्लावरिंग बरोबर, फ्लावरिंग. इफ वी प्रोव्हाइड लाईट लेस दॅन क्रिटिकल पीरियड, बघा आपण सांगितलं जर आपण याला वेगळ्या पद्धतीने जर रिप्रेझेंट केलं, आता क्रिटिकल पीरियड इथं आहे, आपल्याला लाईट कमी करायची बरोबर, लाईट काय करायची, कमी करायची, एवढी लाईट दिली आणि डिस्ट्रप्शन करून जर दिली तरी सुद्धा त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग होईल का, क्रिटिकल पीरियड इथं असलेला बघायला मिळतो पण त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग होणं होतं का, आता बघा नो फ्लॉवर, नो नो. आता अगोदरच्या याच्यामध्ये काय, क्रिटिकल पीरियड पेक्षा तरी लाईट कमी असली तरी फ्लॉवरिंग होत होत, आता होत आहे का नाही, फक्त लक्षात ठेवायचं की क्रिटिकल पीरियड पेक्षा जास्त लाईट पीरियड असणं आवश्यक, लाईट पीरियड इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल पीरियड, देन सच काइंड ऑफ द प्लांट्स आर कॉल्ड एज अ लॉन्ग डे फ्लॉवरिंग प्लांट्स. त्यांना काय म्हणायचं, लॉन्ग डे फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणायचं. क्लिअर, लक्षात राहील बघा. आता याच्यामध्ये डिस्क्रिप्शन केलं तर चालेल का, चालेल नो प्रॉब्लेम. जर समजा आता अशी कंडिशन केली, बघा याच्यातच आपण थोडस मॉडिफिकेशन करूया. सो क्रिटिकल पीरियड इज सपोज 10 आवर्स बरोबर, 10 आवर्स क्रिटिकल पीरियड किती आहे, लॉन्ग डे प्लांटचा सुद्धा किती क्रिटिकल पीरियड आहे, 10 आवर्स. आता आपण कन्सिडर करतो 10 आवर्स बरोबर, बट वी हॅव प्रोव्हाइडेड लाईट अप टू द 7 आवर्स. आपण किती लाईट प्रोव्हाइड केली, 7 आवर्स, अँड डार्क पीरियड इज मोर दॅन दॅट. अनदर बघा, रिमेनिंग 16 आवर्स इज द डार्क पीरियड बरोबर, 17 आवर्स इज द डार्क पीरियड, फक्त 7 आवर्स काय लाईट पीरियड. बट व्हॉट वी डिड हियर, देअर इज अनादर स्लॉट ऑफ लाईट इज प्रोव्हाइडेड. बघा दुसरा एक स्लॉट लाईटचा प्रोव्हाइड, देन व्हॉट हॅपन्स, देअर इज अ फ्लॉवरिंग. बघा फ्लॉवरिंग काय होतं, इकडे बघा फ्लॉवरिंग काय होणार आहे, होणार आहे देअर विल बी फ्लॉवरिंग बिकॉज वी हॅव सप्लाईड लाईट इन द इंटरमिडिएट ऑफ दिस डार्क पीरियड. सो इट विल कन्सिडर दिस लाइट पीरियड फ्रॉम द झिरो टू अप टू द नेक्स्ट लाइट, नेक्स्ट लाइट पर्यंत तो काय करेल, लाइट पीरियड कन्सिडर कन्सिडर अंदो इट इज डिस्टर्बेड विथ द डार्क पीरियड. डार्क पीरियड डिस्टर्ब केला तरी तो पुढचा जो पीरियड आहे तो
लाइट पीरियड कन्सिडर करना सुद्धा डार्क पीरियड जरी असला तरी हा लाइट पीरियड कन्सिडर करना ओके सो दीज काइंड ऑफ द कंडीशंस ऑफर इन द लॉन्ग डे प्लांट्स देयरफॉर देयर इज अ फ्लावरिंग तिथ आप फ्लावरिंग बना फिर फ्लावरिंग एक कंडीशन मध्य तुम्हारा बढ़ा मिलना नहीं देर इफ दैट लाइट इज नॉट प्रोवाइडेड मोर दैन द क्रिटिकल पीरियड बरबर क्रिटिकल पीरियड पेक्षा लाइट जर जास्त प्रोवाइड के लिए अपने थोड़ी जास्त किती फिर क्रिटिकल पीरियड पेक्षा जर जास्त अपना बढ़ा फ्लावरिंग बढ़ा कंपैरिजन जर के बोलिए कंपैरिजन करू बाकी बाकी तिसऱ्या गटात आपल्याला जास्त लोकल आवश्यकता नाही बघ जर मी इथं थोडक्यात जर आपण इथं अंडरस्टँड केलं तर काय होणार जर आपण वेगळा हा वेगळ्या प्रकारचा एक डे लेंथ डे 1 to 24 बरोबर त्याच्यामध्ये 3 एक्सपेरिमेंट केला बरोबर 3 एक्सपेरिमेंट ए बी आणि सी त्याचा क्रिटिकल पीरियड मी इथं इट इज अ क्रिटिकल पीरियड सहज देतो बरं का फक्त डायग्राम देतो तुम्ही ओळखायचे हे प्लांट कुठला आहे या दोन्ही पैकी कुठला प्लांट आहे ते ओळखायचं आहे बरोबर इट इज अ डार्क बरोबर इट इज अ डार्क फ्लावर्स फ्लावर्स फ्लावरिंग आहे बरोबर बघा देन फ्लावर्स No flowering. Condition दिलेली आहे काय असेल हे प्लांट कुठल्या प्रकारचं असेल सांगा असेल मुद्दा पण विचार क्रिटिकल पीरियड इज गिवन हियर और ईच एंड एवरी प्लांट प्रत्येक तीनही एक्सपेरिमेंट मध्ये क्रिटिकल पीरियड दिलेला आहे We provided the light up to the critical period, there is a flowering. We provided the light less than the critical, a dark eye, dark eye, and a light, light period. Less than the critical period, then also flowers. Yes, less than the dark period, less than the critical period light is provided but dark period is disrupted with a light then there is a no problem what kind of this plant is it will be short day plant pa short day ata dusra madhe sudha apan hyaach paddhatine understand karna barobar hyaach paddhatine same baka सेम गोष्टी आपण जरा थोडंसं अंडरस्टँड करू बाकी काय आपल्याला हे फक्त काय की कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचे डायग्राम दिले जातात आणि इथं ए बी सी असले व्हाट कॅन बी दिस प्लांट इज बरोबर आता क्रिटिकल पीरियड मी इथं ड्रॉ इट इज अ क्रिटिकल पीरियड क्रिटिकल पीरियड बरोबर क्रिटिकल Critical period, if we provide the light more than critical period, more than critical period. Critical period पेक्षा जर जास्त light provide केली तिथे काय होतं flowering बरोबर ते also flowers. If we provide light less than the critical period पेक्षा जर कमी light provide केली तर त्याच्यामध्ये फ्लॉरिंग होतं का बघा नाव देर विल बी नो फ्लॉरिंग कंडिशन सेम सेम आहे
मुद्दा मग मी कंडीशन काय करतोय सेम तुम्हाला द्यायला इक्वल द्यायला बरोबर फक्त आता काय होणार आहे सिच्युएशन बदलणार सिच्युएशन कशी बदलेल बघा वी ऑल्सो प्रोव्हाइडेड द लाईट लेस दॅन क्रिटिकल पिरियड पेक्षा कमी लाईट प्रोव्हाइड केली बट इट इज डिस्रप्टेड विथ अ शॉर्ट पीरियड ऑफ अ लाइट इन द डार्क देन देर इज अ प्रॉब्लम कंडीशन्स बदल तिथं प्रॉब्लम होणार ठीक आहे पहिली कंडिशन काय ग्रेटर दॅन क्रिटिकल पीरियड लाइट इज प्रोव्हाइडेड देर इज अ फ्लावरिंग तिथं फ्लावरिंग होईल जर लेस दॅन क्रिटिकल पीरियड लाइट प्रोव्हाइड केली तर नो फ्लावरिंग बरोबर अँड लेस दॅन क्रिटिकल पीरियड लाइट इज प्रोव्हाइडेड बट डार्क पीरियड इज डिसरप्टेड विथ लाइट देन देर इज अ फ्लावरिंग सो व्हाट इज दिस काइंड ऑफ अ प्लांट इज इट इज अ लॉन्ग डे प्लांट रिमेंबर फक्त सिच्युएशन काय डायग्राम सेम दिसते फक्त बदलतात कुठं माहितीये बदल कुठं होता इथं बदल होता सो हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे क्लिअर सो दिस इज द लॉन्ग डे प्लांट्स अँड शॉर्ट डे प्लांट्स ही लॉन्ग डे आणि शॉर्ट डे प्लांट्स आपल्याला अशी असलेली होता ना बघा दुसरी कंडिशन आपल्याला लक्षात येईल की सॉरी तिसरी कंडिशन आपल्याला आहे देअर देर इज नो बॅरियर ऑफ लाईट देर इज ओनली रिक्वायरमेंट ऑफ लाईट दॅट इज अ डे न्यूट्रल प्लांट्स डे न्यूट्रल प्लांट्स डे न्यूट्रल प्लांट्स मध्ये त्याला आपण डी एन पी म्हटलेला आहे डे न्यूट्रल प्लांट मध्ये देर इज अ नो स्पेसिफिक लाईट पीरियड इज रिक्वायर्ड लाईट पीरियड इज रिक्वायर्ड लाईट पीरियड काही स्पेसिफिक लाईट पीरियड लागेल का तिथं नाही फॉर ओनली जस्ट अ ब्लिंक ऑफ लाईट कॅन ऑल्सो प्रोड्यूस द इफ देर इज अ बघा कुठेही कधीही प्लॉट आता याच्यामध्ये कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आता समजा तिन्ही कंडिशन दिलेल्या असतील अगोदरच आपण पुन्हा एकदा रिपीट करून घ्या तोच चार्ट आपण रिपीट करून घ्या ठीक आहे तो चार्ट काय करायचा आपण रिपीट करायचं शॉर्ट फॉर्म करून घ्या आपल्याला बघतो तीन कंडिशन आपण दिलेल्या बरोबर हा एक क्रिटिकल पीरियड आहे क्रिटिकल पीरियड पेक्षा जास्त लाईट प्रोव्हाइड केली बघा क्रिटिकल पीरियड पेक्षा लाईट जास्त प्रोव्हाइड केली फ्लावरिंग आहे बरोबर फ्लावरिंग क्रिटिकल पीरियड पेक्षा कमी लाईट प्रोव्हाइड केली बरोबर देन ऑल्सो फ्लावरिंग क्रिटिकल पीरियड पेक्षा लाईट प्रोव्हाइड कमी केली बट इट इज ऑल्सो डिस्रप्टेड विथ अनदर लाईट देन ऑल्सो देर इज अ फ्लावरिंग बरोबर फ्लावरिंग देन व्हाट इज दिस काइंड ऑफ बघा आता काय केलं आपण इथं शपथ करायच्या वेळेची सगळीकडे काय लिहिलं फ्लावरिंग व्हॉट इज दिस प्लांट नाव इट इज अ डे न्यूट्रल प्लांट डे न्यूट्रल म्हणजे ह्या तिन्ही मध्ये एकच सिच्युएशन असते फक्त रिझल्ट मात्र डिफरंट असतो रिझल्ट मात्र काय डिफरंट एवढंच फक्त लक्षात ठेवायचं क्रिटिकल पीरियड पेक्षा जास्त लाईट प्रोव्हाइड केली क्रिटिकल पीरियड पेक्षा कमी लाईट प्रोव्हाइड केली क्रिटिकल पीरियड पेक्षा कमी नाही पण डिसरप्टेड डार्क पीरियड डिसरप्ट केला तर काय सिच्युएशन होतं त्या इथं प्रॉब्लेम केलेल्या आहेत सो दीज आर द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द प्लांट्स बेस्ड ऑन द फोटो पेरियडिझम मध्ये आपल्याला जेवढे फ्लावरिंग प्लांट्स बघायला मिळतात ते ह्या पैकी कुठल्या ना कुठल्या एका कॅटेगरीमध्ये येतात ठीक आहे कुठल्या ना कुठल्या एका कॅटेगरीमध्ये हे आलेले बघायला मिळतात सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन द फोटो पेरियडिझम शेवटचा आपल्याला एक कॉन्सेप्ट बघायचा आहे फायटोक्रोम्स फायटो
hydrochromes. Hydrochromes are the specific proteins. Okay? Proteins. Colored proteins. Chromoproteins. 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 These are the chromoproteins. Okay? That's what I said. Chromoproteins are what I said. They absorb the light. They absorb the light. They light absorb. Again, no conditions are allowed. These proteins absorb the light and therefore they induce the flowering. Light absorb karta tani, nantar flowering karta. So these phytochromes can be existed into the two different kinds of the conditions. दोन वेळा प्रकारच्या कंडिशन मध्ये हे अवेलेबल असते बघा ना. एक कंडिशन आहे पी आर कंडिशन आणि दुसरी कंडिशन आहे पी एफ आर कंडिशन. ठीक आहे. दिस पी आर कंडिशन ऍब्सॉर्ब्स द बघा पी आर कंडिशन काय ऍब्सॉर्ब करतात रेड लाईट ऍब्सॉर्ब दे ऍब्सॉर्ब रेड लाईट बरोबर लक्षात दे ऍब्सॉर्ब द रेड लाईट and PFR absorbs the far ray light. Far ray light. And when they PR absorb the red light, they are converted into the PFR. काय होतं? Far ray light absorb केली PR ना किती काय होतं conversion होतं? Red light absorb केली की PFR मध्ये convert होतं. Phytochrome. Are red hydrochrome असं म्हणतात त्याला. And when the PFR absorb the red far red light at that time they will be converted into the reversible light. बरोबर interconvertible आहे बरोबर interconvertible असलेले बघा ना. There is a interconversion interconversion लक्षात interconversion का असलेले बघा ना. So, what happens immediately when these are activated, they are responsible for the flowering. इथं आपल्याला लक्षात येईल की पी आर आपण जर बघितलं तर दोन वेगळ्या प्रकारचे हे असलेले बघायला मिळतील. तर आपल्याला लक्षात येईल की रेड लाईट किती नॅनोमीटर असते 660 नॅनोमीटर आणि फार रेड आपल्याला बघायला मिळेल दॅट इज मोर दॅन 730 नॅनोमीटर बरोबर. त्याची नॅनोमीटर पण लक्षात ठेवा आणि मग आपल्याला लक्षात येईल त्या फायटोक्रोमचा इफेक्ट आपल्याला कशा कसा असलेला होता ना. ओके. सो व्हेन वी हॅव डिफरंट काइंड्स ऑफ द प्लांट्स एट दॅट व्हॉट हॅपन्स इन अ शॉर्ट डे प्लांट्स अँड इन अ लॉंग डे प्लांट्स व्हॉट हॅपन्स इन द शॉर्ट डे प्लांट्स SDPs PFR accumulates. PFR accumulation झालं की काय होणार आहे there is a no flowering. लक्षात PFR accumulates झालं की ठीक आहे PFR accumulate झाले की फ्लॉवरिंग होणार नाही. ठीक आहे. आणि दुसरी कंडिशन आपल्याला इकडं उलट असते बघा काय होईल बघा जर शॉर्ट डे प्लांट मध्ये काय असेल इमिजिएट लाईट जर प्रोव्हाइड केली तर काय होणार आहे ऍक्युमुलेशन होईल का फार रेडच कारण फार रेड पण अवेलेबल असतात इमिडिएटली इट विल बी कन्वर्टेड इन टू द पीआर पीआर विल बी द ऍक्टिव्ह कंपोनंट इन द एसडी एसडीपी मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह कंपाउंड असेल बरोबर. सो इन द लाईट व्हॉट हॅपन्स रेड लाईट और द पी आर और फायटोक्रोम ऍब्सॉर्बिंग द रेड लाईट इज कन्वर्टेड इन टू द फार रेड बघा अँड इट विल बी अ स्पेसिफिक टाइम. जर क्रिटिकल पिरियड पेक्षा जर जास्त अमाऊंट जर पी एफ आर चं झालं तर काय होणार आहे फ्लॉवरिंग होणार नाही बरोबर फ्लॉवरिंग होणार नाही कारण त्याचा क्रिटिकल पिरियड ठराविक आहे त्याच्यापेक्षा जर जास्त पीएफआर चा ऍक्युमुलेशन झालं तर काय होणार आहे फ्लॉवरिंग होणार नाही.
When we provide light longer than critical period, at that time there is a accumulation. If provide, बघा काय provide करणार आपण provide. If provided with light more than critical period. Then there is an accumulation of a PFR. तरच accumulation होतं. कधी जर आपण क्रिटिकल पीरियड पेक्षा जर जास्त लाईट प्रोव्हाइड केली तर पीएफआर चं ऍक्युम्युलेशन कशामध्ये होतं? एसडीपी मध्ये होतं. आणि देअरफोर देअर विल बी नो फ्लावर. क्लियर? देअर विल बी नो फ्लावर. दुसरी कंडिशन आपल्या लक्षात येईल ड्युरिंग द डार्क कंडिशन. वी कॅन सी ड्युरिंग द डार्क कंडिशन दिस पीएफआर विल बी कन्वर्टेड इन टू द PR. But it happens during the day and it happens during the dark. Light and dark. ह्या दोन्ही कंडिशन्स आपल्याला इथं असलेल्या बघायला. During the dark period, PFR is converted into the PR. बघा. And this PR now is responsible for the stimulation of a flowering in the लॉन्ग डे. उलट त्याच्या उलट उलट काय होईल? पीएफआर इज कन्वर्टेड इन टू द पीआर. बरोबर. अँड देअरफोर देर इज अ इनहिबिशन ऑफ अ लाईट. डार्क पिरियड कधीही असू द्या, कितीही असला तरी आपल्याला हे पीआर काय करेल? पीआर मध्ये जर कन्वर्ट झालं डार्क पिरियड मध्ये सगळं तर काय होणार आहे? पीएफआर will lead to the accumulation of a PFR, lead to the conversion of this PFR into the PR. बरोबर. कधी? डार्क पिरियड. डार्क पिरियड जेवढा डार्क पिरियड असेल तेवढा. म्हणून काय होतं? PR इज नाउ ऍक्टिव्ह अँड देअरफोर देयर विल बी द फ्लावर. पीएफआर काय होईल? पीआर काय होईल? ऍक्टिव्ह आहे. पीआर इज द ऍक्टिव्ह कंपोनंट. पीआर इज द ऍक्टिव्ह कंपोनंट. रिमेंबर, पीआर इज द ऍक्टिव्ह कंपोनंट इन द एसडीपी. PR is an active component in the SDP which is responsible for the flowering. Flowering sac is responsible for the PR in the SDPs. बघा काय म्हटलं आपण? फ्लावरिंग झालं म्हणजे लाईट प्रोव्हाइड केली तर लाईट म्हणून काय झालं? पीएफआर कन्सिडर तयार. पीएफआर ऍक्युम्युलेट. पण जास्त डार्क पिरियड जर असला तर ड्युरिंग द डार्क पिरियड व्हॉट हॅपन्स? पीएफआर इज कन्वर्टेड इन टू द पीआर. And then there is a flowering. This PR stimulates the flowering in the SDPs. But if this dark period is disrupted, dark period disrupted झाला की काय होणार आहे? लाईट येणार आहे. बरोबर. लाईट आली काय होणार आहे? म्हणजेच आपण त्याला फ्लॅश ऑफ लाईट दिलो. शेवटी फ्लॅश ऑफ लाईट आपण मध्येच. डार्क पिरियड इज डिस्टरप्टेड. व्हॉट हॅपन्स ड्यूरिंग दॅट पिरियड? पीआर विल बी कन्वर्टेड इन टू द पीएफआर. बरोबर. पीआर कशात कन्वर्ट केला जाईल? पीएफआर. And so PR will be no available for the flower. So this PR is responsible for the flowering in SDPs. SDP मध्ये कोण फ्लावरिंग साठी महत्वाचं आहे? PR PFR त्याचं ऍक्युम्युलेशन झालं. PFR चं ऍक्युम्युलेशन झालं काय होणार आहे? दॅट विल बी converted into the, during the daytime this PR will be converted into the PFR, but later during the dark period this PFR will be converted into the PR and therefore PR will be active for the flower. If we provide a light during the dark period, PR will be converted into the PFR and there will be no flower. Clear? Hi situation aplyala itha tayar zalini baghayla mildi. And this PR is responsible for the inhibition of the flowering in the long day part. But how can I do? Inhibits flowering in LDPs. Clear? LDP मध्ये काय होणार आहे? फ्लावरिंग इनहिबिट करणार आहे. आता बघा एलडीपीची कंडिशन बघा काय होईल. जेवढी लाईट तुम्ही जास्त प्रोव्हाइड करा
बघा जेवढी लाईट तुम्ही प्रोव्हाइड कराल तेवढा पीआरचं कन्वर्जन कशात होणार आहे पीएफआर आणि पीएफआर मध्ये कदर कन्वर्जन झालं तर काय होणार आहे फ्लॉरिंग पीएफआर विल बी रिस्पॉन्सिबल व्हॉट वी कॅन से पीएफआर कंडिशन विल स्टिम्युलेट द फ्लॉरिंग इन द एलईडी लॉन्ग टर्म प्लांट मध्ये कोण स्टिम्युलेट करतो फ्लॉरिंग पीएफआर ठीक आहे आणि शॉर्ट टर्म प्लांट मध्ये क्लियर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची लाइट मध्ये काय होतं म्हणजे डे आपण लाइट प्रोव्हाइड केली की पीआर चं कन्वर्जन पीएफआर मध्ये होतं म्हणजे किती लाइट प्रोव्हाइड करा फक्त क्रिटिकल पीरियड पेक्षा काय असली पाहिजे जास्त असली पाहिजे ती जर प्रोव्हाइड केली तर आपल्याला पीएफआर चं कॉन्सन्ट्रेशन काय असेल जास्त झालेलं बघा अँड देन देर इज अ फ्लॉरिंग इन द लॉन्ग डे ओके इफ वी डिस्टर्ब इट विल बी बघा डिस्टर्ब केले काय डार्क पीरियड जर जास्त असेल तर पीएफआर चं कन्वर्जन पीआर मध्ये होईल पीआर मध्ये जर झालं तर इट विल इनहिबिट द फ्लॉरिंग इन द एलडी ठीक आहे अशा दोन्ही अल्टरनेट सिच्युएशन आपल्याला या दोन्ही प्लांट मध्ये असेल या बघा सो दिस फायटोक्रोम्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फ्लॉरिंग क्लियर सो दिस इज ऑल अबाउट द फोटो पीरियडिज्म अच्छा राईट ओके विल स्टॉप थँक्यू